या ठिकाणी आता सर्व स्वागत समारंभ आणि सत्कार समारंभ चा कार्यक्रम झाला आणि मी या भजन स्पर्धेचं प्रास्ताविक करण्याकरिता श्री वीरेंद्र ठाकूर सर यांना या ठिकाणी मी प्राचार्य करतो. ग्रामदैवत श्री त्रिभुवननाथ महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत अच्युत महाराज, कर्मयोगी संत गाडगे महाराज यांना मी विनम्र अभिवादन करतो. मंगरुळनाथ शहरात त्रिभुवननाथ यात्रा महोत्सव सुरू होण्यासाठी जवळपास 90 वर्षाचा कालखंड उलटलेला आहे आणि या 90 वर्षाच्या पूर्वी आपण आज या डायसवर जे लोक सर्व विराजमान झालेले आहे याच ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांच्या मधुर वाणीतून आपण भजन ऐकत होतो, अमित नसू काही साहेब असतील, साहेबांनी त्यांच्या भजनाचा आस्वाद घेतला आहे अशा या पावन भूमीला मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे या भजन स्पर्धेचे उद्घाटन या राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय सुभाषभाऊ ठाकरे साहेब, त्याचबरोबर मंचकावर उपस्थित आदरणीय बनसोड सर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नगरसेवक माननीय पुरुषोत्तम भाऊ चितलांगे, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर दिलीपजी रत्नमार्की, त्याचबरोबर व्यापारी असोसिएशनचे मासुखभाई मेहता, अरुणभाऊ भोजने, शहर अध्यक्ष भाजपा श्यामभाऊ फुले, वीर भगतसिंग व्यायामशाळेचे संस्थापक सुरेशभाऊ सोनुने, आमचे मित्र रमेश शिंदे, हरिभक्त परायण उत्तम भाऊ महाराज, राष्ट्रीय कीर्तनकार मारुतरावजी वाघ साहेब, आमचे नेते आदरणीय विठ्ठल काका, जयंतीभाई सुकाडिया, उपस्थित सर्व राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचे भक्तगण, नगरवासियांनो, त्याचबरोबर या मंदिराचे व्यवस्थापक आणि संचालक रामकुमारजी रघुवंशी, तर मित्रो या ठिकाणी आज आपण ही भजन स्पर्धा गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही पुनश्च सुरू केली, त्याची प्रेरणा माननीय गिरडेकर सर म्हणजे सुभाषभाऊ ठाकरे पासून गिरडेकर सर, डॉक्टर दिलीपजी रत्नमार्गी, शामभाऊ फोळे, बाळू पाटील, बाळासाहेब दिवेकर, जयंत जागीरदार या सर्व, गोपाळ क्षीरसागर या सर्व सन्माननीय आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक रविभाऊ वाडेकर या सर्वांच्या प्रेरणेने ज्या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या सुमधुर वाणीतून आपल्या नगरवासियांना आपल्या कीर्तनाचा भजनाचा आस्वाद दिला त्याच ठिकाणी आपण पुनश्च ही भजन स्पर्धा आयोजित करावी असा मानस ठेवून आम्ही या भजन स्पर्धेचं आयोजन केलं. जवळपास वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 50व्या पुण्यतिथी निमित्त आज आपण या वर्षी या भजन स्पर्धेचा आस्वाद घेत आहोत आणि त्यामध्ये आम्हाला विशेष मार्गदर्शन रमेश पाटील शेगीकर, त्याचबरोबर रमेश खाळे पाटील या लोकांचं विशेष मोलाचं सहकार्य आम्हाला लाभले. त्याचबरोबर हरिभक्त परायण सिद्धारामजी महाराज, गोपालभाऊ शिंदे, शिंगणे सर या सन्माननीय लोकांच्या, पंडित सर, बळवे साहेब, डहाणे सर या लोकांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही आपल्या समोर या भजन स्पर्धेचं आयोजन करू शकलो आणि या मान्यवरांच्या ज्या आश्रयदात्यांनी आम्हाला सहकार्य केलं, लाभ दिला म्हणजे आर्थिक मदत केली त्या सर्वांचा मी या प्रसंगी ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. मी यानंतर रविभाऊ वाडेकरांना या ठिकाणी बोलावतो. त्यांनी 4 शब्द गुरुदेवाबद्दल सांगावे.
बाकी काय भाषण करू नये, गुरुदेवाची माहिती थोडक्यात या ठिकाणी विवेचन करावी. परम पूजनीय श्री गुरुदेव, आजच्या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले माजी राज्यमंत्री तथा गुरुदेव सेवा मंडळाचे खरे सेवक आदरणीय सुभाषरावजी ठाकरे साहेब, बनसोडकर लावंडे काका, माता भगिनी, परम पूजनीय श्री गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ठिकाणी आले आणि या गुरुदेव सेवा मंडळाचा वसा जवळपास आम्ही सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते साहेब 40 वर्ष झाले हा वसा आम्ही सेवा आम्ही पुढे नेत आहोत आणि आपल्या मार्गदर्शनामुळेच ही भजन स्पर्धा या ठिकाणी होत आहे. गुरुदेव सेवा मंडळाचं कार्य मंगळूरातच नव्हे पण वाशिम जिल्ह्यात सुद्धा आपल्याच प्रेरणेमुळे सुरू आहे. मला आनंद वाटतो 40-45 वर्षापूर्वी जेव्हा इथे भजन स्पर्धा होत होती तेव्हा साहेब इतकी हालाकीची परिस्थिती होती की आम्ही साहेबाचं स्वागत करायला कलेलाचे फुलं 4 वाजतापासून गोळा करायचो. आपण कपडा शिवायचा जो धागा असतो साहेब त्या धाग्यामध्ये गुंफण करायची त्या फुलाची आणि तो फुलाचा हार साहेबाच्या स्वागतासाठी ठेवायचा. म्हणजे त्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की ते स्वागत सुद्धा साहेब गोड करून घेत होतो. म्हणून तेव्हापासून साहेबांना या भजनाच्या आणखी नंतर आलेलो आहोत पण साहेब अगोदरपासून आहे. साहेब विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा साहेबावर गुरुदेव सेवा मंडळाचे संस्कार झालेले आहेत. आम्ही फक्त कार्यक्रम असला म्हणजे डोक्यावर भगवी टोपी घालतो परंतु साहेब तुमची भगवी टोपी ही कायम तुमच्या डोक्यात जरी नसली तरी तुम्ही पूर्ण भव्य झाले. मला ते एका ठिकाणी मला असं एका ठिकाणी कानावर आलं साहेब की साहेबाचं असं वक्तव्य होतं की रव्याने का मध्ये भगवे डोके घालते वाटत याचं काही खरं नाही. पण खरी प्रेरणा जी साहेबांनी दिली आणि महाराष्ट्रामध्ये ज्या दोन संतांचं नाव लौकिक जे दिलं याला कारणीभूत म्हणजे आमचे आदरणीय आबासाहेब आणि हा वसा आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत त्याला आपलं संपूर्ण मार्गदर्शन मिळते. मी आपलं सर्व स्वागत करतो साहेब. तुम्हाला तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीमागं राहो अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपला आशीर्वाद आमच्या पाठीची नेहमी राहील असं आम्ही गृहीत धरतो. त्या दोन संतांच्या